दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नवापूर तालुक्यातील झामनझर ग्राम पंचायत अंतर्गत लोंजाफळी बेडकी दादरी फळी दरम्यान झालेल्या रस्त्याच्या कामाबाबत येथील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलाय। यावर बांधकाम विभागाचे अधिकारी व सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांनी खुलासा केला आहे। सदर रस्त्याचे काम स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत 15 लाख अंदाजित रकमेमध्ये 4 किलोमीटर 400 मीटर पैकी फक्त 625 मीटर मंजूर असलेले काम करण्यात आल्याची माहिती अभियंत्यांनी दिली आहे। 29 ते लोंजाफळी बेडकी दादरी फळी रस्ता याची एकूण लांबी 4.4 किलोमीटर आहे। सदर रस्त्याला प्रशासकीय मान्यता 15 लाख मिळाली होती आणि कार्यादेश दिनांक 3 मार्च 2021 रोजी मिळाला होता। कार्यादेशची किंमत होती 13,24,899 पैकी रॉयल्टीची किंमत होती 1,58,998 आणि रॉयल्टी 45,989 रुपये। एकूण 4.5 किलोमीटर लांबीपैकी 625 मीटर लांबी काम मंजूर होतं आणि काम 625 मीटर पूर्ण केलं आहे। शासनाच्या आदेशाप्रमाणे 625 मीटर लांबी जे काम होतं ते पूर्ण करण्यात आलं आहे। या कामाच्या मागतेदारी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत झामणकर यांनी केला असून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा अहवाल राज्य गुणवत्ता निरीक्षक प्रदीप विठ्ठल महाजन व उपस्थित अभियंता SS गावित व DM गावित यांनी रस्त्याचे काम चांगले असल्याचा अहवाल दिलेला आहे। मात्र मक्तेदारी दुसऱ्याचे आणि ठेकेदारी काम दुसऱ्याचे याच्यात रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। जिल्हा परिषद सदस्य राया मावची यांनी तर सदर काम तक्रारदारांनी 15 लाख रुपयांमध्ये करून दाखवावे, आम्ही त्यांचं सत्कार करू असे आवाहन केले आहे। मी राया मावची जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार। झामनझर लंजाफळी बेडकीपाडा दादरीफळी रस्ता क्रमांक 109 रस्त्याबद्दल इसाक शंकर मावची झामनझर बेडकीपाडा यांनी गेल्या वर्षी पर या रस्त्याबद्दल तक्रार केली होती, त्याचा खुलासा बांधकाम विभाग पंचायत समिती नवापूर यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी परवा 26 तारखेला पण त्यांनी व्हिडिओ क्लिप केलेला आहे, त्याचं मी उत्तर देतो। जो झामनझर लंजाफळी बेडकीपाडा रस्ता हा 2021 या आर्थिक वर्षातील या नवापूर तालुक्याच्या लाडका आमदार शिरीषकुमार नाईक साहेब यांनी त्यांच्या आमदार निधीतून 15 लाख रुपये हा रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली होती। त्या निधीपैकी फक्त कार्य आदेश हा 13,12,021 रुपये कार्य आदेशमध्ये दिलेले होते। त्याचप्रमाणे त्या कामाच्या GST रुपये 1,58,988 रुपये शासनाकडे जमा झालेले आहे आणि रोयंटीच्या 1,25,000 रुपये रोयंटी शासनाकडे जमा आहे। त्याचप्रमाणे ठेकेदाराला फक्त 12,89,009 रुपये ठेकेदाराला पैसे दिलेले आहे आणि त्यांचा आरोप असा आहे की या 12,89,009 रुपयेमध्ये 4.5 किलोमीटर रस्ता पूर्ण करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ता अर्धावट सोडला, अर्धा रस्ता काम केला आणि अर्धा रस्ता बाकी आहे। परंतु शासनाने जेवढी निधी दिली त्या निधीप्रमाणे टेक्निकल इंजिनियर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी अंदाजपत्रकानुसार ते काम 625 मीटर कामाचं अंदाजपत्रक होतं, त्या अंदाजपत्रकाप्रमाणे 625 मीटर काम पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचा आरोप आहे की रस्ता अर्धा वाट सोडला नाही, अर्धाच रस्ता मंजूर होता म्हणून ते अर्धा रस्ता केलेला आहे आणि रस्ता साडेचार किलोमीटर आहे तरी एवढी निधीमध्ये 4.5 किलोमीटर रस्ता होऊ शकत नाही। आणि फरशीबद्दल ते तक्रार करत आहे, फरशी तुटली आहे, भ्रष्टाचार आम्ही करत राहिलो तरी एकदा सुद्धा मतदार आम्हाला निवडून देणार नाही आणि पुढची गोष्ट फक्त राजकीय हेतुपटी है, याच्याशिवाय दुसरा कोणताही भ्रष्टाचार नाही। आणि त्यांनी हे काम मागच्या वर्षी झालेलं आहे मार्च महिन्यामध्ये,
आणि आता सांगतो याच्या डांबर हाताला लागत नाही. एका वर्षामध्ये कोणती डांबर हाताला चिकणार आहे? या देशामध्येच नाही जशी डांबर असेल. त्यामुळे जी व्हिडिओ क्लिप त्यांनी केलेला आहे तो चुकीचा आहे फक्त राजकीय यशासाठी. आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की मी एक समाजसेवक आहे, विधवा अपंग शेतकरी यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देतो असं त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे. जर झामनजर गावामध्ये किती लाभार्थ्यांना त्यांनी लाभ मिळवून दिला, समाजसेवा केला, तेच यादीसुद्धा त्यांनी प्रसिद्धी केली पाहिजे जनतेच्या माहितीसाठी. खोटं बोलू नये. आणि त्याला परत मी सांगतो 15 लाख रुपये मी चेक देतो, त्यांनी 4.5 किलोमीटर रस्ता पूर्ण करून दाखवा असं मी त्याला आवाहन करतो. जर हे त्याला मान्य असेल तर पत्रकारांकडे यावं आणि त्यांना सांगावं मला ते 15 लाखचा चेक द्या, मी चेक द्यायला तयार आहे. धन्यवाद. फरशी तुटली आहे. ही फरशी पावसाळ्यामध्ये वाहून गेलेली आहे. मी जिल्हा परिषद सदस्य आहे या नात्याने ते फरशीचा मी पाहणी भी केलेली आहे. आणि त्यानंतर ते फरशी चा काम होण्यासाठी, काम मंजुरी करण्यासाठी शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि बांधकाम विभागाने सुद्धा वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु या 2 वर्षामध्ये COVID-19 आजारामुळे शासनाने विकास कामाचे निधी कापलेले आहे, त्यामुळे ते काम मंजूर झालेलं नाही, म्हणून ते काम झालेलं नाही. आणि पुढचा जो रस्ता बाकी आहे तो रस्ता सुद्धा पूर्ण करण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा पाठपुरावा आमचा सुरू आहे. आणि शासनाकडून निधी मिळाले तर त्या रस्त्याचं काम भी करता येईल आणि करू. आणि या TV माध्यमातून मी इसाक शंकर मावची यांना आवाहन करतो किंवा या TV-वाल्यांनी किंवा या बांधकाम विभागावाल्यांना मी सांगतो, मी स्वतः 15 लाख रुपयाचा चेक लिहून देतो आता. आणि TV चॅनलवाले पत्रकार असेल यांना हातात चेक देतो, हा चेक इसाक मावची यांना द्या आणि 4.5 किलोमीटर रस्ता त्यांच्याकडून पूर्ण करून घ्या. आणि रस्ता त्यांनी पूर्ण करून दिला, त्यांना सत्कार करू आम्ही झामनझरमध्ये. पण ही जी तक्रार करत आहे ही फक्त राजकीय पोटी आहे. आता ग्रामपंचायतचा निवडणूक येत आहे, त्यासाठी वारंवार या रस्त्याबद्दल तक्रार करत आहे. शासनाच्या नियमानुसार हे काम झालेलं आहे, कधीही 1 रुपये भ्रष्टाचार या कामामध्ये झालेला नाही. जर ग्रामपंचायतमध्ये आम्ही भ्रष्टाचार केलं असतं तर झामनझर ग्रामपंचायतमध्ये माझी मिसेस ही सरपंच आहे, ही 7 वेळा कंटिन्यू गावकऱ्यांनी निवडून दिलेली आहे. जर आम्ही गावामध्ये काम करत असेल म्हणून मतदार आम्हाला निवडून देतं, असं जर भ्रष्टाचार आम्ही करत राहिलो तर एकदा सुद्धा मतदार आम्हाला निवडून देणार नाही. आणि पुढची गोष्ट फक्त राजकीय हेतूपटी आहे, याच्याशिवाय दुसरा कोणताही भ्रष्टाचार नाही. आणि त्यांनी हे काम मागच्या वर्षी झालेलं आहे मार्च महिन्यामध्ये, आणि आता सांगतो याच्या डांबर हाताला लागत नाही. एका वर्षामध्ये कोणती डांबर हाताला चिकणार आहे? या देशामध्येच नाही जशी डांबर असेल. त्यामुळे जी व्हिडिओ क्लिप त्यांनी केलेला आहे तो चुकीचा आहे फक्त राजकीय यशासाठी. आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की मी एक समाजसेवा. महाराष्ट्र TV 24 करिता मिर्झा आफिक, नंदुरबार. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मेसी, धूत पापेश्वर, बैद्यनाथ सांडू, व्यास उंझा, रसशाला पुणे, डाबर चिरायू, मधु डायबिटीज, चूर्ण हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है. हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.